किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं एकमत झालं असून सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळणार असल्याचं समजतंय. आता पाहूयात पुढची बातमी. काँग्रेस राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्या आम्ही आमच्या निवडणुकीतील मित्रपक्षांशी चर्चा करू, त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाआघाडीची अंतिम घोषणा करू आणि त्यानंतरच राज्यपालांना भेटू, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचं नवं सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत. डिस्कशन्स as soon as they are completed and as soon as we reach agreement all the points, the media will be briefed about all the architecture of the proposed alliance. Thank you. Sir, you've also... Hindi. Marathi. Marathi. Maharashtra mein jo sarkar gathan karne ki jo kawayat chal rahi hai uske bare mein main aapko kuch jankari dena chahta hu. Aaj कांग्रेस और एनसीपी के बीच में चर्चा का अगला दौर पूर्ण हुआ. सभी मुद्दों पे हमारी आम राय बन चुकी है और साथ ही में अब जो चर्चाएं हैं वो मुंबई में करेंगे. सबसे पहले हमारे जो चुनाव के पूर्व जो हमारे साथी थे, हमारा जो गठबंधन था, हमारे प्री पोल अलायंस पार्टनर्स थे, उनके साथ हम पहले बैठक करेंगे, उनको अब तक की चर्चे की जानकारी पूरी देंगे. उसके बाद एनसीपी और कांग्रेस मिलकर शिवसेना से बातचीत करेंगे और जब हमारी बातचीत सभी मुद्दों पे आम राय बन जाएगी तब आपको मुंबई में सारी जानकारी दी जाएगी कि ये अलायंस का आर्किटेक्चर क्या है, अलायंस का स्ट्रक्चर क्या है. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये पर्यायी सरकार गठन करण्याची जे कालपासून प्रयत्न चाललेले आहेत, आज एनसीपी आणि काँग्रेस पक्षाची दुसरी बैठक झाली, त्यामध्ये आमच्यामध्ये पूर्ण एकमत झालेलं आहे. आता उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे. मुंबईला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघं मिळून आम्ही आमच्या निवडणुकीपूर्वीच्या सहकाऱ्यांशी, प्री पोल अलायन्स पार्टनर्स त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि आतापर्यंत झालेल्या चर्चेची सर्व त्यांना माहिती देऊ. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेबरोबर चर्चा करतील आणि ही चर्चा आणि ह्या चर्चेमधले अलायन्स करण्याबद्दलचे सर्व मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर आपल्याला मी तिघही मिळून आपल्याला पूर्णपणे मुंबईत ब्रीफिंग करू. धन्यवाद. जो मैंने कहा है वो बिल्कुल स्पष्ट है कि हमारी, देखिए हमारी बात अब शिवसेना से कल होगी और जब पूरी तरह से हमारी बातचीत पूरी हो जाएगी उसके बाद हम पूरे अनाउंसमेंट करेंगे क्या हमारा तय हुआ है, क्या फैसला हुआ है और उसके पश्चात ही हम कुछ आगे की कार्रवाई, जैसे आपने कहा राज्यपाल को जाना, वो सब उसके बाद होगा. किती या ठिकाणी सत्तेतील वाटा जो आहे हा काँग्रेसचा असणार आहे, राष्ट्रवादीचा असणार आहे आणि सेनेने किती वाटेची तयारी दाखवली याबद्दल सर्व चर्चा शिवसेनेची चर्चा झाल्यावरच आपल्याला सांगता येईल. त्याबद्दल आता जी काय माहिती बाहेर येते ती सर्व स्पेक्युलेशन आहे. सर कल अनाउंसमेंट, कल की बैठक के बाद सारा अनाउंसमेंट आप कल ही करेंगे या अनाउंसमेंट जो होगा पूरी हमारी चर्चा होने के बाद ही होगा. कल शिवसेना के साथ क्या बातचीत, 50% का कोई फॉर्मूला चीफ मिनिस्टरशिप को लेकर? देखिए शिवसेना के साथ बातचीत की, जो भी हम बातचीत करेंगे उसके बाद, बातचीत पूरी होने के बाद ही कोई अनाउंसमेंट. मुख्यमंत्री पदावरून काय चर्चा झालेगा आजची बैठक संपलेली आहे. आता सर्वच्या सर्व जण मुंबईला निघाले. सेक्युलरिझम की जो रार है क्या वो सुलझ गई है, ये माने विचार. देखिए जब हम आपको सारी साझा न्यूनतम कार्यक्रम, कॉमन मिनिमम प्रोग्राम,
जब आपके साथ साझा करेंगे, आपको जो प्रस्ताव करेंगे।